आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या अकाली निधनाने विधानसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत। त्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे। या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे। शिवसेनेतील फुटीनंतरची ही पहिली मोठी निवडणूक असल्याने याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे। या सर्व पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे। पण चंद्रकांत पाटील यांनी या दोन्ही ठिकाणची निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन महाविकास आघाडीला पत्राद्वारे करणार असल्याचं म्हटलंय। पण चंद्रकांत पाटील यांच्या या भूमिकेवर महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र वेगळी भूमिका मांडल्याने इथली निवडणूक होणार हे आता जवळपास स्पष्ट झालंय। चिंचवडची जी पोटनिवडणूक आहे ती आता बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू झालेले आहेत। चंद्रकांत पाटील म्हणतात सगळ्याच विरोधकांना आम्ही पत्र लिहिणार आहे। मला माहिती आहे सगळी फसवणूक, पण ते विजय जसं कोणाकडून आणि व्हायलेशन झालं ना ते विजय झालं ते कोल्हापूरची निवडणूक, त्याच्यानंतर नांदेडची निवडणूक, पंढरपूरची निवडणूक, या सगळ्या निवडणुकीच्या काळात काय अडथळे असं मला दिसत नाही चंद्रकांत पाटील आणि त्यांना आत्ताच हे काय सुचते पण। चिंचवडच्या जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेने आपला हक्क सांगितला आहे, तर तिकडे कसब्यामध्ये काँग्रेस की राष्ट्रवादी निवडणूक लढणार याचा निर्णय अजून व्हायचा आहे। त्यामुळे महाविकास आघाडीत या जागांवरून कसा तोडगा निघतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महापालिका निवडणुकांच्या आधी या दोन निवडणुका होणार असल्याने याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे।